शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी अशी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे, कारण की राज्य सरकार कडून आणि केंद्र सरकार कडून पशुपालकांना गाय म्हैस शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी एक महत्त्वाची योजना राज्य सरकार लाभत आहे। तर या योजनेमार्फत या शेतकऱ्यांना जवळपास 1,60,000 रुपयांमध्ये बिनव्याजी रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, ही रक्कम कोणत्या स्वरूपात मिळणार आहे आणि आपल्याला अर्ज कोणत्या स्वरूपात करायचा आहे? तर मित्रांनो, हा अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीत दोन्ही स्वरूपात आपल्याला करता येणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा ठेवल्या आहेत। तर ही पात्रता काय आहे, ही संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आज पाहणार आहे। परंतु सर्वप्रथम, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही अद्यापही दुग्ध व्यवसाय जर करत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घेणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ, शासकीय जीआर माहिती मी टाकत असतो, याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राइब करायचं आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम राज्य सरकारने कोणत्या पात्रता शिथिल ठेवल्या आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण की राज्य सरकारने ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी सुरू केली आहे। त्यानंतर जो पशुपालक किंवा शेतकरी आहे त्यांचं स्वतःचं बँक पासबुक करंट स्वरूपात किंवा सेविंग स्वरूपात असणं गरजेचं आहे। त्यानंतर जो अर्जदार आहे त्या अर्जदाराकडे स्वतःचा 7-12-8 उतार जर असला त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर स्वतःचा पासपोर्ट आकाराचा साईजचा फोटो, त्यानंतर पशुपालक किंवा जो शेतकरी आहे खासगी किंवा जी शासकीय डेअरी आहे त्या डेअरीला आपण दूध पुरवठा करत असल्याचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी अर्जासोबत जोडायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या पात्रतेची पूर्तता आपल्याला करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, हा अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही स्वरूपात आहे। मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता। तर मित्रांनो, या योजनेमध्ये आपल्याला सहभाग जर नोंदवायचा असेल तर राज्यातील काही भागामध्ये योजना अद्याप सुरू केली आहे, परंतु या योजनेची संबंधित माहिती घेण्यासाठी आपल्या संबंधित खासगी किंवा जे शासकीय दुग्ध व्यवसायाचा त्या ठिकाणी दूध डेअरी आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे, कारण की राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार या दूध डेअरी मार्फत बऱ्याच योजना राबवण्याचा कार्यक्रम करत असतात। तर या दूध डेअरी मार्फत पशुपालकांना किंवा पशूंना त्या ठिकाणी जे खाद्य लागतं हे खाद्य सुद्धा 50% अनुदानावर मिळू शकतं। तर आपल्याला जी संबंधित दूध डेअरी आहे त्या दूध डेअरीवर सुद्धा संपर्क करायचा आहे, किंवा आपलं जे पशु वैद्यकीय दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये सुद्धा जाऊन आपल्याला या अर्जाची किंवा या योजनेची माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे। तर राज्य सरकारने काही राज्यातील काही भागामध्ये योजना अद्याप सुरू केली आहे, तर तुमच्या भागामध्ये ही योजना सुरू झाली किंवा नाही हे आपल्याला पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी नक्कीच करायची आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने मागच्या वेळेस किसान क्रेडिट कार्डद्वारे बऱ्याच योजना सुरू केल्या होत्या, त्याच प्रकारची ही योजना असून शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांपर्यंत बिनव्याजी रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ डाउनलोड करून किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून जे बाकीचे उर्वरित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, आता थांबतो। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।